हाय फ्रेंड्स, आई एम विवी काटे। वेलकम टू माय चैनल डॉक्टर काटेज इंग्लिश लर्निंग प्लेटफॉर्म। सब्सक्राइब माय चैनल एंड शेयर दिस वीडियो टू ऑल फ्रेंड्स। टुडे वी आर गोइंग टू लर्न न्यू टेक्स्ट इन अ क्लास ऑफ देयर ओन, यूनिट नंबर 1, टेक्स्ट नंबर 6, पार्ट सेकंड। बट दिस इज रियली टू सैड, सेड आकाश। वी मस्ट मेक हर प्राउड ऑफ अस। परंतु हे फारच वाईट आहे, आकाश म्हणाला। आपण त्यांना आपल्याबद्दल अभिमान वाटेल असे काहीतरी केले पाहिजे। बट हाऊ, व्हाट कॅन वी डू, आस्क्ड सुनील। शी वोंट बी हॅपी अनलेस वी ऑल डू वेल। डू यू थिंक दॅट्स पॉसिबल? परंतु कसे, आपण काय करू शकतो, सुनीलने विचारले। आपण सर्वांनी चांगले केल्याशिवाय, वागल्याशिवाय त्या संतुष्ट होणार नाहीत। तुला ते शक्य आहे असे वाटते का? अँड देन सडनली इट क्लिकड। आणि नंतर मला ते अचानक सुचले। येस, आय सेड वाय नॉट, वी विल मेक इट पॉसिबल। इफ वी ऑल वर्क टुगेदर वी कॅन डू इट। होय, मी म्हणाले, का नाही, आपण ते शक्य करून दाखवू। आपण जर सर्वांनी एकजुटीने काम केले तर आपण ते करू शकू। राईट, सेड आकाश, लेट्स डू इट। बरोबर, आकाश म्हणाला, आपण ते करूया। सो द नेक्स्ट डे अँड वी द होल क्लास सॅट टुगेदर टू डिस्कस द प्लॅन ऑफ ॲक्शन। वी ऑल ॲग्रीड दॅट दोज हु गेट गुड मार्क्स शूड हेल्प अदर्स। आणि म्हणूनच दुसऱ्या दिवशी आम्ही संपूर्ण वर्ग कृती योजनेविषयी चर्चा करायला एकत्रित बसलो। ज्यांना चांगले गुण मिळतात त्यांनी दुसऱ्यांना मदत करायची, या गोष्टीशी आम्ही सर्व सहमत झालो। दॅट इज ऑल व्हेरी वेल सेड नियती, शी इज द मॅथ्स जिनियस इन आवर क्लास। आय हॅव ट्रायड टू हेल्प बिफोर बट नो वन इज इंटरेस्टेड, दे डोंट वॉन्ट मी टू हेल्प देम। हे सर्व फारच छान आहे, नियती म्हणाली। दॅट इज ऑल वेल, हे सर्व फारच छान आहे, नियती म्हणाली। ती आमच्या वर्गातील गणिताची पंडित आहे। मी यापूर्वीही मदत करण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोणालाही आवडत नाही। त्यांना मी मदत करावी असे त्यांना वाटत नाही। परहॅप्स यू आर टू बॉसी, सजेस्टेड सोली। वी हॅव बेटर थिंग टू डू आफ्टर स्कूल, हू वॉन्ट्स टू सीट अँड डू मॅथ्स, सेड निलेश। यू कॅन हेल्प बाय गिविंग अस द अँसर अँड सी वॉट आय मीन, सेड नियती। अँड दे आर बोथ वे बिहाइंड द क्लास इन मॅथ्स। कदाचित तू जरा जास्तच हुकूमत गाजवणारी, दादागिरी करणारी असावीस, सोलीने या ठिकाणी सुचवले। आम्हाला शाळा सुटल्यानंतर बऱ्याच चांगल्या गोष्टी करायच्या असतात, कोणाला अधिक वेळ बसून गणिते करायला आवडेल, निलेश म्हणाला। आम्हाला तयार उत्तरे देऊन तू मदत करू शकतेस, मला काय म्हणायचे आहे ते लक्षात घ्या, नियती म्हणाली। आणि तुम्ही दोघेही गणिताच्या वर्गाच्या खूपच मागे आहात। धीस विल नॉट डू, सेड आकाश। डू यू थिंक देसाई मॅडम विल बी प्राऊड ऑफ क्लास ऑफ कॉपी कॅट्स? यू मस्ट स्टडी टिल यू अंडरस्टँड युअर मॅथ्स वेल। इट्स अ रूल अँड यू हॅव टू फॉलो इट। हे चालणार नाही, आकाश म्हणाला। देसाई मॅडमना नक्कल करणाऱ्या वर्गाचा अभिमान वाटेल असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला तुमचे गणित चांगले समजेपर्यंत तुम्ही अभ्यास केला पाहिजे, तो नियम आहे आणि तो तुम्ही पाळलाच पाहिजे। अँड वॉट इफ दे डोंट अँड देअर आर मेनी लाईक देम, सेड नियती। आय हॅव अन आयडिया, सेड सोली। अँड लेट सम ऑफ द स्टुडंट वर्क ॲज आवर सर्च लाईट्स अँड दे विल विजिट अस ॲट होम
टॉक टू अस एवरी डे टू सी दैट वी स्टडी. आणि त्यांनी तो पाळला नाही तर काय. आणि त्यांच्यासारखे पुष्कळ जण आहेत, नियती म्हणाली. माझ्याकडे कल्पना आहे, सोली म्हणाली. आपल्यापैकी काही विद्यार्थ्यांना आपले शोधदीपक टेहळणी पथक म्हणून काम करू द्यावे. ते आपल्याला घरी येऊन भेटतील आणि आपण अभ्यास करतो हे पाहण्याकरिता दर दिवशी आपल्याशी बोलतील. आणि आम्हाला अडचणी आल्या तर काय, निलेशने विचारले. मग अँड व्हॉट इफ वी हॅव डिफिकल्टीज, आस्क निलेश. लेटस अल्सो हॅव स्टडी गार्ड्स लाईक नियती हु विल हेल्प अस आउट ऑफ आवर डिफिकल्टीज. दॅट्स अ ग्रेट आयडिया, सेड सुनील. लेट्स हॅव स्टडी गार्ड्स फॉर एव्हरी सब्जेक्ट्स. आणि आम्हाला अडचणी आल्या तर काय, निलेशने विचारले. आपण नियतीसारखे अभ्यास रक्षकसुद्धा ठेवूया, ते आपल्या अडचणी सोडवण्यास मदत करतील. ही फारच चांगली कल्पना आहे, सुनील म्हणाला. आपण प्रत्येक विषयाकरिता स्टडी गार्ड अभ्यास रक्षक ठेवूया. अँड इट डिडंट टेक व्हेरी लाँग टू आयडेंटिफाय द SLS अँड SGS. वी पुट द POA इन अ मोशन इमिजिएटली अँड वी डीड दिस विदाउट लेटिंग एनी ऑफ द टीचर्स इन द सिक्रेट. वी वॉन्टेड टू गिव्ज मिसेस देसाई अ सरप्राईज, बट शी इज रिअली टू गुड. शी स्पॉटेड द चेंज विद इन अ वीक. SL म्हणजे शोधदीपक आणि SG म्हणजे अभ्यास रक्षक. हुडकून काढायला फारसा वेळ लागला नाही. आम्ही POA कृती योजनेला ताबडतोब चालना दिली, सुरू केली. आम्ही आमच्या शिक्षकांना या गुपितात सामील न करता, अगदी गुपित कळू न देता सर्व काही केले. आम्हाला श्रीमती देसाईंना आश्चर्यचकित करायचे होते, परंतु त्या खरोखरीच खूप चाणाक्ष हुशार आहेत. त्यांनी एका आठवड्यात तो बदल हेरला. समथिंग इज ॲट वर्क इन धिस क्लास, आय ॲम शुअर, शी सेड. नो वन इज युअर अब्सेंट, एव्हरी वन पेज अटेन्शन ड्युरिंग लेसन्स. अँड आय सी अ डिफरंट लुक इन युअर आयज. समथिंग हॅज हॅपन. मला खात्री आहे या वर्गातील मुले काही विशेष कामात मग्न आहेत, त्या म्हणाल्या. कोणीही कधीच गैरहजर राहत नाही. पाठ चालू असताना प्रत्येकजण काळजीपूर्वक लक्ष देतो आणि मला तुमच्या डोळ्यात एक वेगळा भाव, वेगळी झलक दिसतो. काहीतरी घडले आहे असं वाटू लागतं. सो देन वी हॅड टू टेल हर शी वॉज रिअली इम्प्रेस अँड यू पीपल आर रिअली अमेझिंग. वॉट वंडरफुल आयडियाज, सच अ डिटर्मिनेशन. देअर्स नो अदर क्लास लाईक युअर्स. म्हणून नंतर आम्हाला त्यांना सांगावे लागेल, त्या खरोखरीच प्रभावित झाल्या. तुम्ही लोक खरोखरीच अद्भुत आहात. किती सुंदर कल्पना, असा निर्धार, अशी जिद्द. तुमच्यासारखा दुसरा कोणताच वर्ग नाही. वी फेल सो हॅपी, वी वेअर ऑन क्लाउड 9. एव्हरी वन ऑफ अस बिगॅन टू ट्राय हार्ड ऑनेस्टली. अँड यू विल नॉट बिलीव धिस, बट वी वेअर ॲक्च्युली ऑल क्वाईट ईगर टू टेक द सेकंड टेस्ट अँड गेट द रिझल्ट. आम्हाला खूप आनंद झाला, अगदी परमोच्च आनंदात असल्यासारखे वाटले. प्रत्येकाने जोरदार प्रयत्न करायला सुरुवात केली खरोखरीच. आणि तुमचा यावर विश्वास बसणार नाही, परंतु खरे पाहता आम्ही सर्व दुसरी चाचणी परीक्षा देण्यासाठी आणि निकाल मिळण्यासाठी अतिशय उत्सुक होतो. धिस टाईम व्हेन मिसेस देसाई वॉक इन विदिन द रिपोर्ट कार्ड, शी वॉज ऑल स्माइल्स अँड शी कॉंग्रॅच्युलेटेड ईच वन ऑफ अस पर्सनली. यावेळी श्रीमती देसाई जेव्हा प्रगतीपत्रे घेऊन वर्गात आल्या तेव्हा त्या खूप आनंदात होत्या.
त्यांनी आमच्यापैकी प्रत्येकांचे व्यक्तिशः अभिनंदन केले. हाऊएव्हर देअर इज वन लास्ट थिंग विच आय मस्ट फेल आय मस्ट टेल. वी हॅड होप दॅट वी वूड ऑल डू वेल. मेनी ऑफ अस डीड डू वेल बट अलास देअर वेअर स्टील सम हू गॉट पुअर मार्क्स अँड सम हॅड इवन फेल. सो देन वी ऑल बिगॅन टू फील क्रश. नैना हू हॅड गॉट अ रेड मार्क अँड इन हर कार्ड कुडंट बेअर इट. काही असो, शेवटची एक गोष्ट अशी आहे जी मी तुम्हाला सांगितलीच पाहिजे. आम्ही सर्व चांगले यश मिळवू अशी आम्ही अपेक्षा केली होती. आमच्यापैकी बऱ्याच जणांनी खरेच चांगले यश मिळवले, परंतु खेदाची गोष्ट म्हणजे अजूनही काही जणांना फारच कमी गुण मिळाले होते आणि काही तर नापास झाले होते. त्यामुळे आम्हा सर्वांनी नाउमेद किंवा पराभूत झाल्यासारखे आम्हाला वाटू लागले. नैना तिच्या प्रगतीपत्रकात मिळालेली लाल रेख सहन करू शकली नाही. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केला आहे. ती मुसमुसली आणि हुंदके देऊन रडू लागली. तिनं हुंदके दिली म्हणजे आय हॅव लेड द होल क्लास डाऊन शी सॉब्ड. मी सगळ्या वर्गाचा अपेक्षाभंग केलेला आहे असं वाटू लागलं आणि ती वर्गातच त्या ठिकाणी काय करू लागली, हुंदके देऊ लागली. बट आवर डिअर क्लास टीचर वेंट टू हर अँड हग्ड हर. परंतु आमच्या प्रिय लाडक्या वर्ग शिक्षिका तिच्याजवळ गेल्या आणि त्यांनी तिला मिट्टीत घेतले. नो नैना, यू हॅवंट लेट एनी वन डाऊन. लुक ॲट युअर कार्ड. लास्ट टाईम यू हॅड गॉट ओनली 2 out of 50 इन सायन्स अँड धिस टाईम इट्स अ 16. दॅट्स क्वाईट अ लीप. यू हॅव स्टार्टेड ऑफ इन द राईट डिरेक्शन अँड आय नो यू विल कीप इट अप. आय एम प्राऊड ऑफ यू ईच वन ऑफ यू. नाही ना, तू कोणाचाही अपेक्षाभंग केलेला नाहीस. तुझ्या प्रगतीपत्राकडे पहा. मागच्या वेळी तुला विज्ञानामध्ये पन्नासपैकी फक्त 2 गुण मिळाले होते आणि यावेळी ते 16 आहेत. ती चांगली झेप प्रगती आहे. तू योग्य दिशेने सुरुवात केली आहेस आणि मला खात्री आहे तू ती चांगल्या प्रकारे चालू ठेवशील. मला तुमचा अभिमान वाटतो, तुमचा प्रत्येकाचा. कॅन यू गेस व्हॉट हॅपन इन द नेक्स्ट टेस्ट. नंतरच्या परीक्षेत काय घडले याचा अंदाज तुम्ही करू शकता का. इन दिस वे आय एम स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच.